अखेर श्री खंडराय आणि श्री म्हाळसा देवी यांची भेट घडून आली. घडून आली? ती तर घडणारच होती. कदाचित घडलीही नसती. श्री म्हाळसा देवींनी आग्रह धरला नसता तर हे सगळं घडलंच नसतं. म्हणून म्हटलं घडून आली. म्हाळसा देवींनी अस्वस्थ होऊन हा निर्णय घेतला. त्यांची टोकाची अस्वस्थता मला समजू शकते. म्हाळसा देवींनी सांगितल्यामुळे सूर्यदेवांनी निसर्ग नियमाविरुद्ध रात्रीच दिवस केला खरा, परंतु आता सारं काही पूर्ववत झालं आहे. ह्याचा अर्थ श्री खंडेरायांनी सूर्यदेवांना तसं सांगितलं आणि आता ते श्री म्हाळसा देवींना भेटायला बाणाईच्या वाड्यात गेले आहे. देवी, श्री खंडेरायांचं गडावर नसणं, त्यामुळे श्री म्हाळसा देवींचं काळजीत पडणं, अस्वस्थ होणं, बाणाईच्या वाड्यात प्रकाश दिसणं आणि त्यामुळे श्री म्हाळसा देवींनी वाड्यात जाण्याचा निर्णय घेणं, ह्या सगळ्या गोष्टी केवळ आणि केवळ श्री खंडेरायांवरच्या त्यांच्या नितांत प्रेमामुळे होत आहेत. आणि ते स्वाभाविकच आहे. त्यांना जरी विसर पडला असला तरी आपण हे जाणतोच की म्हाळसा म्हणजेच पार्वती आणि श्री खंडेराय म्हणजेच महादेव. शिव आणि शक्ती यांना वेगळं कसं करणार? त्यांचं नातं जन्मोजन्मांतरीचं आहे. होय देवी, परमनियती आपलं कार्य कसं करते आहे पहा. श्री खंडेराय एकांतात ध्यानस्थ बसले होते. श्री म्हाळसा देवी त्यांना शोधत वाड्यात गेल्या आणि तिथे श्री खंडेराय त्यांना दिसले नाही आणि श्री म्हाळसा देवींनी रात्रीचं दिवसात परिवर्तन केलं. हो, श्री खंडेराय तिथे नव्हते, परंतु ध्यानस्थ असलेल्या श्री खंडेरायांना एका क्षणी स्वतःचं ध्यान सोडून बानुवाड्यात येणं आवश्यक वाटलं म्हाळसा देवींची भेट घेण्यासाठी. ज्या वाड्याचे द्वार कधीही उघडले जाणार नाहीत अशी आज्ञा श्री म्हाळसा देवींनी दिली होती, आज त्यांना त्याच वाड्यात जावं लागलं आणि श्री खंडेराय तिथे नाहीत म्हणून समाधानाने निघालेल्या श्री म्हाळसा देवींची भेट श्री खंडेरायांबरोबर तिथेच घडली. हे सारं घडत असताना परमनियतीनं काय लिहून ठेवलं असेल असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, नाही का?